नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर. धरणातून होणारा विसर्ग, धरणातून जे पाणी सुटणार आहे त्याचं नियोजन बघता आज रात्रीतूनच आपल्या शहरामध्ये पाण्याची पातळी अतिशय वेगाने वाढण्याची शक्यता आहे आणि अंदाजे 7 ते 8 फुटाचं पाणी पहाटेपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांना ही विनंती आहे की जे जे लोक 2019 आणि 21 पुरामध्ये बाधित झालेले होते त्या सर्वांनीच आपलं सामान लगेच आवरून घ्यावं. महापालिकेने आणि स्थानिक प्रशासनाने आपल्याला ज्या पण ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करायला सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करून घ्याव्यात, आपलं सामान आवरून घ्यावं आणि स्थलांतरासाठी आज संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपण तयार राहावं. महापालिकेतर्फे आणि प्रत्येक ठिकाणी गावांमध्ये सुद्धा स्थानिक प्रशासनामार्फत आपली संपूर्ण सोय करण्यात आलेली आहे. मागील वेळी आपण ज्या ठिकाणी स्थलांतरित झालेला होता त्याच ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचं आहे. पुराचं पाणी अतिशय वेगाने वाढणार आहे याची कल्पना आहे आणि त्यामुळे कोणीही आपल्या घरापर्यंत पाणी येण्याची वाट बघू नये. प्रशासनाचा संदेश मिळाल्याबरोबर लगेच आपण आपलं घर बंद करून आपण निघायचं आहे, आपलं आवश्यक ते सामान घेऊन निघायचं आहे. मागच्या वर्षी पण 2019 आणि 21 मध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले निवारागृह बनवलेली होती त्या सर्व ठिकाणी आता पण निवारागृह आहेत. जनावरांसाठी पण स्पेसिफिक लोकेशन ठरवून दिलेले आहेत, त्या ठिकाणांवरच सर्वांनी आपापली जनावरं घेऊन जावीत, त्यांना तिथेच बांधावं. त्या सगळ्यांची ओला सुक्या चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. जनावरांचे डॉक्टरांचं पथक सुद्धा प्रत्येक ठिकाणी तैनात केलेलं आहे. उद्यापासून पूरग्रस्त भागातील सर्व शाळा बंद करण्याचं नियोजन आपण करत आहोत आणि सोबतच या पूरग्रस्त भागातील सर्व खासगी आस्थापनांना सुद्धा माझं आवाहन आहे की आता उद्यापासून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोलवू नये आणि त्यासाठी त्यांना जे पण कामं आज करून घेणं आवश्यक आहे तर ती कामं त्यांनी आजच करून घ्यावीत. त्या भागातील नागरिकांनी शक्यतोवर आपल्या कार्यालयांच्या ठिकाणी न जाता उद्यापासून परिसरासोबत आपल्या परिवारासोबतच राहावं, आपल्या कामाची फार काळजी न करता आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि आपल्या सामानाचं रक्षण करावं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.